नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एस जे फार्मा या यूट्यूब चॅनल मध्ये, तसंच आपलं जे ऍप्लिकेशन आहे एस जे फार्मा या ऍप्लिकेशन मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी अजून जॉईन झाले नाही, त्यांच्यासाठी एकदा मी काही प्रश्न असतील तर विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यानंतर आपण थोडस काहीतरी लेक्चर घेऊयात, ठीक आहे। त्याच्यामध्ये आपण काही टॉपिक्स जे महत्त्वाचे आहेत ते आपण डिस्कस करूया। नॉन टेक्निकल साठी कसं स्टडी करायचं, नॉन टेक्निकल साठी आतापर्यंत स्टडी करायला पाहिजे होता। मी तुम्हाला बुक्स लिस्ट सांगितलेली आहे, वेगवेगळे मराठीचे बुक्स, इंग्रजीचे बुक्स, जनरल नॉलेज कुठून करायचं हे सगळं सांगितलेलं होतं। तर त्याप्रकारे तुम्ही तो स्टडी आत्तापर्यंत करायला पाहिजे होता। आपले ओल्ड व्हिडिओज अवेलेबल आहेत की कोणत्या कोणत्या बुक्समधून कोणत्या कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा, ओके। तर आजचं हे लेक्चर आहे, थोडंसं गायडन्ससाठी तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता, आणि एखादा टॉपिक आपण जो महत्त्वाचा आहे तो काय करू कव्हर करूया, ओके, ठीक आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं एस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, तसंच एस जे फार्मा ऍप्लिकेशन कडून सुद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे, ओके। तर विद्यार्थी मित्रांनो, सकाळपासून सगळ्या विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस येत आहेत की सर हॉल तिकीट्स कधी येणार आहेत, मेल कधी येणार आहेत, ओके, हे कधी येणार आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो, काही जे पद होते त्या पदांचे हॉल तिकीट्स आलेले आहेत। मला असं वाटते की माझ्या याच्यानुसार की ज्या पदांसाठी जास्त फॉर्म्स वगैरे आलेले असतील, जसे की आता नर्सिंगचं कॅडर आहे, फार्मसीचं कॅडर आहे, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लॅब टेक्निशियन असो, तर असे जे जे पोस्ट आहेत की ज्यांच्यासाठी जास्त फॉर्म्स आलेले आहेत ते त्यांनी सध्या मागे ठेवलेले आहेत। म्हणजे स्टार्टिंगचा जो पिरियड आहे 12 जून ते 20 जून च्या अगोदरचे 3-4 दिवस, त्याच्यामध्ये आता जे त्यांनी हॉल तिकीट्स पाठवलेले, जसं की मिश्रक आपलं एक फार्मसीचं पद, थोडस मिश्रक म्हणून पोस्ट दिली त्यांनी, आयुर्वेदिक डिस्पेन्सरीचा एक्सपिरियन्स ज्यांना आहे त्याचं सुद्धा हॉल तिकीट आलेले आहे, ओके। म्हणजे जे कमी फॉर्म्स वगैरे आलेले जे पद आहेत ना, त्यांच्या एक्झाम्स अगोदर होतील आणि त्याच्यानंतर मग जास्त फॉर्म जे आलेले आहेत ना ते नंतर होतील असं मला वाटते, माझ्या म्हणजे एका सिक्स्थ सेन्स नुसार, ओके। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट्स हे येणारच आहेत। माझं असं तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा, हॉल तिकीट्स आज नाही तर उद्या, म्हणजे 12 जून ते 20 जून त्या मधात एक्झाम आहे 100% नक्की, कारण की हॉल तिकीट्स येऊन पडलेले आहेत काही पदांचे, तर आपलं सुद्धा हॉल तिकीट येणारच आहे। फक्त काय करा, जरा असं वेट करा, हॉल तिकीट्स आल्याच्या नंतर मी तुम्हाला कळवतो, ओके। आता हॉल तिकीट्स कधी येतील हा प्रश्न विचारू नका लाईव्ह चॅटमध्ये, ओके, ठीक आहे। अजून दुसरा काही प्रश्न आहे का तुमचा? दुसरा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता। 83 जण लाईव्ह आहेत आणि 11 जणांनी फक्त व्हिडिओ लाईक केलेला आहे, म्हणजे याला लाईक केलेला आहे, ओके। बघा तुम्हाला काय करायचं ते लाईक करा व्हिडिओ। आता बघा बरं कसं लाईक झालं। विद्यार्थी मित्रांनो, एक टॉपिक तुम्हाला दिलेला आहे, कोणता? अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट यूज इन फार्मास्युटिकल्स आणि हॉस्पिटल्स, असा एक तुम्हाला टॉपिक दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, तर तुम्हाला वेगवेगळे जे अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट आहेत यांचं किती कॉन्सन्ट्रेशन यूज केलं जातं आपल्या हॉस्पिटलला डिसइन्फेक्टंट केल्यासाठी, किंवा कोणकोणते यूज केल्या जातात कोणत्या एरियासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्सरे वगैरे कुठे यूज केल्या जातील डिसइन्फेक्शन साठी, किंवा कोणते सोल्युशन्स असो, कोणते कोणते जे सबस्टन्सेस आहेत अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट हे किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये यूज केल्या जातील, तर हे तुम्हाला येऊ शकतं। बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुम्हाला यांचं क्लासिफिकेशन माहीत असायला पाहिजे, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंटचं, ओके। मला जर क्लासिफिकेशन माहीत नसेल तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, पहिला जो क्लास आहे अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट
बरं ठीक आहे. क्लासिफिकेशनच्या अगोदर एक महत्वाचा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो की ही जी अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट असतात यांची जी पोटेन्सी असते ना तर ती कशी मेजर करतात. बघा पोटेन्सी ऑफ जर्मिसाइड म्हणजेच अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट इज एक्सप्रेस्ड बाय द फिनॉल कोएफिशिएंट और रिडल वाल्कर कोएफिशिएंट. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की रिडल वाल्कर कोएफिशिएंट हे कशासाठी युज करतात, द रिडल वाल्कर कोएफिशिएंट किंवा फिनॉल कोएफिशिएंट इज यूज टू एक्सप्रेस द पोटेन्सी ऑफ जर्मिसाइड. म्हणजे एखाद्या अँटीसेप्टिकची डिसइन्फेक्टंटची जर आपल्याला पोटेन्सी मोजायची असेल, पोटेन्सी चेक करायची असेल तर ती आपण कशावर करू शकतो की त्याच्यासाठी कोण म्हणजे कशावर डिपेंड आहे ते, तर ते कशावर डिपेंड आहे किंवा कशाद्वारे आपण करू शकतो, एकतर फिनॉल कोएफिशिएंट ज्याला म्हणतो आपण किंवा त्याला म्हणतात रिडल वाल्कर कोएफिशिएंट. काय म्हणतात किंवा त्याला आपण फिनॉल कोएफिशिएंट म्हणतो, आहे की नाही. म्हणजेच काय तर रिडल वाल्कर कोएफिशिएंट ऍज वेल ऍज त्याला आपण म्हणतो फिनॉल कोएफिशिएंट इज यूज फॉर एक्सप्रेसिंग द पोटेन्सी ऑफ अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. दिसत नाही का मोठ्या अक्षरात पाहू. किंवा मग तुम्हाला याची डेफिनेशन दिल्या जाते. काय डेफिनेशन म्हणजे असं दिलं जाईल, बघा द रेशियो ऑफ मिनिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ टेस्ट ड्रग रिक्वायर्ड टू किल अ 24 आवर कल्चर ऑफ बॅसिलस टायफोसा इन 7.5 मिनिट ऍट 37.5 डिग्री सेल्सिअस टू दॅट ऑफ फिनॉल अंडर सिमिलर कंडिशन. म्हणजे एखाद्या विद्यार्थी मित्रांनो अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंटचं किती कॉन्सन्ट्रेशन 24 आवर जे कल्चर आहे बॅक्टेरिया बॅसिलस टायफोसाचं 7.5 मिनिटांमध्ये आणि 37.5 डिग्री सेल्सिअस वर किती याचं कॉन्सन्ट्रेशन लागल आणि याला कम्पेअर कोणासोबत करतात ते फिनॉल सोबत कशासोबत फिनॉल सोबत. आणि जेवढा टाइम त्याला लागत असेल किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन जेवढं लागत असेल त्याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो त्याचा त्या ड्रगचा रिडल वाल्कर कोएफिशिएंट. काय म्हणायचं रिडल वाल्कर कोएफिशिएंट. आणि हा यूज करतात पोटेन्सी. म्हणजे रिडल तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो सिम्पली जास्त नाही ना रिडल वाल्कर कोएफिशिएंट कशासाठी युज करतात तर एखादा अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंटची पोटेन्सी चेक करण्यासाठी. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके त्याच्यानंतर याचं क्लासिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत असायला पाहिजे की कोणत्या क्लासचा हा कोणतं काय आहे अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट. शॉर्ट मध्ये मी क्लासिफिकेशन सांगतो तुम्हाला ते नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ओके म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला विचारू शकतात. बघा पहिलं म्हणजे फिनॉल डेरिव्हेटिव्ह. आता इथे फिनॉल डेरिव्हेटिव्ह असतात ना त्याच्यामध्ये फिनॉल क्लोरोक्रिसॉल त्यानंतर क्रिसॉल हेक्झिल रिसॉर्सिनॉल आणि हेक्झाक्लोरोफिन हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे आहेत फिनॉलचे काय म्हणजे फिनॉल डेरिव्हेटिव्ह आणि हे काय म्हणून युज करतात अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट. त्यानंतर ऑक्सिडायझिंग एजंट्स असतात काही पोटॅशियम परमँगनेट हायड्रोजन परॉक्साईड आणि बेन्झोइल परॉक्साईड हे सुद्धा काय आहेत अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट आहेत. ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हॅलोजन्स. हॅलोजन्स मध्ये आयोडीन किंवा आयडोफोर्स त्यानंतर क्लोरीन आणि क्लोरोफोर्स हे काय आहेत अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंटचे एक्झाम्पल्स आहेत. मग तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं विच ऑफ द फॉलोइंग अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट इज अन एक्झाम्पल ऑफ हॅलोजन तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते बघायचे आयोडीन आयडोफोर क्लोरीन आणि क्लोरोफोर किंवा मग विच ऑफ फॉलोइंग इज अ एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट विच ऍक्ट ऍज अ अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट किंवा बाबा असं कोणतं अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट आहे की जो काय आहे ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तर त्याच्यामध्ये पोटॅशियम परमँगनेट त्यानंतर हायड्रोजन परॉक्साईड आणि बेन्झोल परॉक्साईड हे काय तो ऑक्सिडायझिंग एजंट आहेत जे की आपण ऍज अ अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणून काय करू शकतो यूज करू शकतो. त्यानंतर बायगॉयनाइड याच्यामध्ये बायगॉयनाइड काय असतो हे असतो मॉलिक्युल असतो त्याच्यामुळे याला बायगॉयनाइड म्हणायचं. तर बायगॉयनाइड अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंटचं जर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं तर ते आहे क्लोरहेक्सिडिन हे नाव ऐकलं असेल तुम्ही क्लोरहेक्सिडिन हे काय आहे बायगॉयनाइड. मग तुम्हाला जर असं विचारलं विच ऑफ द फॉलोइंग बायगॉयनाइड ऍक्ट ऍज अ बायगॉयनाइड ड्रिंक ऍक्ट ऍज अ काय तर अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट तर त्याचं एक्झाम्पल काय आहे क्लोरहेक्सिडिन. काय क्लोरहेक्सिडिन ठीक आहे हे काय बायगॉयनाइड डेरिव्हेटिव्ह आहे.
त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वार्टरनरी अमोनियम कंपाऊंड पण ऍज अ आपण अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणून यूज करू शकतो. म्हणून तुम्हाला पेपरमध्ये विचारतात की खालीलपैकी कोणता अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट हा क्वार्टरनरी अमोनियम कंपाऊंड आहे. तर त्याच्यामध्ये काय विद्यार्थी मित्रांनो बघा, सेट्रीमाइड, बेन्झालकोनियम क्लोराईड आणि डेक्विलिनियम क्लोराईड हे खूप महत्वाचे आहेत. मॅक्झिमम जे प्रिपरेशन आहेत त्याच्यामध्ये अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणून सेट्रीमाइड, बेन्झालकोनियम क्लोराईड किंवा डेक्विलिनियम क्लोराईड हे युज करतात. काय तर सेट्रीमाइड, त्यानंतर बेन्झालकोनियम क्लोराईड, हे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल बेन्झालकोनियम क्लोराईड. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डेक्विलिनियम क्लोराईड, विद्यार्थी मित्रांनो आपण पेपरच्या अगोदर उद्या इव्हिनिंगला जे ड्रग स्टोअर आणि बिझनेस मॅनेजमेंटचे जे इन्व्हेंटरी कंट्रोल आहे किंवा ड्रग स्टोरेज अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट आहे का नाही त्याचं एकदम चांगल्या प्रकारे आपण काय घेणार आहोत, लेक्चर घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये थोडक्यात मी काय करणार आहोत हे फक्त अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत. उद्या आपण डिटेलमध्ये कशा प्रकारचे प्रश्न इन्व्हेंटरी कंट्रोलवर विचारतात एक्झाममध्ये, कारण तो एकच टॉपिक त्यांनी ड्रग स्टोअर आणि बिझनेस मॅनेजमेंटमधला दिला, त्याच्यावर आपण सगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये कोणकोणत्या टर्म्स आहेत जसे की लॅग टाइम म्हणजे काय, त्याच्यानंतर बफर स्टॉक म्हणजे काय, त्याच्यानंतर ऑर्डरिंग कॉस्ट, इन्व्हेंटरी कॉस्ट, म्हणजे जे जे महत्वाच्या गोष्टी आहेत ते आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. याच्यावर बोलूया आपण कशावर, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट, म्हणजे कोणत्या अँटीसेप्टिकचं किती कॉन्सन्ट्रेशन विचारू शकतात किंवा स्पेशल एखाद्या अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंटचा यूज आहे का ते आपण बघणार आहोत. त्या अगोदर क्लासिफिकेशन बघणार आहे. फिनॉल डेरिव्हेटिव्ह तुम्ही बघितला, फिनॉल, क्रिसॉल, हेक्सिल रिसॉर्सिनॉल, त्याच्यानंतर क्लोरॉक्सी, लेनॉल आणि हेक्साक्लोरोपिन. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये पोटॅशियम परमँगनेट, हायड्रोजन परऑक्साइड, बेंझोइक परऑक्साइड, हॅलोजन मध्ये आयोडीन, आयडोफोर, क्लोरीन आणि क्लोरोफोर, त्याच्यानंतर बायक्वायनेट मध्ये क्लोरहेक्सिडिन, त्याच्यानंतर क्वार्टरनरी अमोनियम कंपाऊंड जे येतं ऍज अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट त्यालाच आपण कॅटायनिक कंपाऊंड म्हणतो. काय कॅटायनिक कंपाऊंड म्हणतो तर ते सेट्रीमाइड, बेन्झालकोनियम क्लोराईड, डेक्विलिनियम क्लोराईड. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे सोप्स कोणते तर सोप ऑफ सोडियम अँड पोटॅशियम साल्ट, म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम साल्टचे सोप सुद्धा आपण काय यूज करू शकतो ऍज अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट. त्यानंतर अल्कोहोल सुद्धा आपण काय करू शकतो यूज करू शकतो ऍज अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट. मग तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल किंवा विच ऑफ द फॉलोइंग अल्कोहोल इज यूज ऍज अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट. तर अल्कोहोल मध्ये विद्यार्थी मित्रांनो इथेनॉल आणि आयसोप्रोपॅनॉल, इथेनॉल आणि आयसोप्रोपॅनॉल इज यूज ऍज अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट. कोणकोणते, इथेनॉल आणि आयसोप्रोपॅनॉल, आयसोप्रोपॅनॉल हे दोन जे अल्कोहोल आहेत तर हे अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणून काय करू शकतो आपण यूज करू शकतो. या कॉन्सन्ट्रेशन नंतर बघणार आहोत किंवा महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत. त्यानंतर अल्डिहाइड, मग तुम्हाला विचार विच ऑफ द फॉलोइंग अल्डिहाइड इज यूज ऍज अ काय अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामध्ये फॉर्मालडिहाइड आणि ग्लुटारॅल्डिहाइड, काय फॉर्मालडिहाइड आणि ग्लुटारॅल्डिहाइड हे दोन जे क्लासेस आहेत किंवा दोन जे एक्झाम्पल्स आहेत तर ते अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणून काय करू शकतो यूज करू शकतो. त्यानंतर ऍसिड, ऍसिड मध्ये बोरिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड, कोणते बोरिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड आपण काय अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणून यूज करू शकतो. त्याच्यानंतर वेगवेगळे मेटॅलिक साल्ट जे आहेत जसे की सिल्वर नायट्रेट, सिल्वर सल्फा डायझिन, माइल्ड सिल्फर प्रोटीन किंवा प्रोटीन, त्यानंतर झिंक सल्फेट, कॅलामाइन आणि झिंक ऑक्साईड हे सुद्धा अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणून आपण यूज करू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट या दोघांमधला फरक माहित असेल तुम्हाला, जे डिसइन्फेक्टंट आहे ते डेड जे टिश्यूज आहेत किंवा डेड म्हणजे निर्जीव वस्तूंचं डिसइन्फेक्शन करण्यासाठी वापरतात आणि अँटीसेप्टिक्स आपण स्किनवर सुद्धा यूज करू शकतो. आलं लक्षात, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. अँटीसेप्टिक्स आपण स्किनवर सुद्धा यूज करू शकतो किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर सुद्धा हे यूज करू शकतो. त्यानंतर वेगवेगळे डाय म्हणजे कलर, वेगवेगळे डाय सुद्धा अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणून आपण यूज करू शकतो, ज्याच्यामध्ये जेंटियन व्हायोलेट, त्याच्यानंतर ऍक्रिफ्लॅव्हिन आणि प्रोफ्लॅव्हिन हे काय आहे तर डाय आहेत की जे अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणून काय करू शकतो आपण यूज करू शकतो. आणि त्याच्यानंतर फ्युरॉन डेरिव्हेटिव्ह मध्ये नायट्रोफ्युराझोन, काय नायट्रोफ्युराझोन इज यूज ऍज अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट. ओके, तर हे तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. आता अजून एक फिनॉल, फिनॉल जे आहे ना तर ते मेन अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट, डिसइन्फेक्टंट आहे फॉर एक्झाम्पल. तर फिनॉलचं दुसरं नाव जर तुम्हाला विचारलं, फिनॉल इज ऑल्सो नोन ऍज, तर त्याला काय म्हणायचं कार्बोनिक ऍसिड, काय कार्बोनिक ऍसिड.
फिनॉलला दुसरं नाव काय आहे? फिनॉल दुसरं नाव काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला जर विचारलं फिनॉल इज ऑल्सो कॉल्ड एज किंवा कार्बोलिक ऍसिडला म्हणजे कोणाला म्हणतात ऐका नाही, तर कार्बोनिक ऍसिड म्हणजेच काय? कार्बोनिक ऍसिड म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? फिनॉल. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे फिनॉल आहे इट इज अ स्टँडर्ड फॉर कम्पेअरिंग अदर अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट. म्हणजे एखादं अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट कशा प्रकारचं आहे तर त्याचं स्टँडर्ड जर चेक करायचं असेल तर कोणाच्या अगेन्स्ट चेक करतात? एखादा अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट आहे तर त्याचं स्टँडर्ड चेक करायचं असेल ते कोणाच्या अगेन्स्ट चेक करतात, म्हणजे कोणासारखं असायला पाहिजे याच्यानुसार ते असायला पाहिजे, तर कोणाच्या अगेन्स्ट चेक करतात? तर फिनॉलच्या. म्हणजे फिनॉल ऍक्ट ऍज अ स्टँडर्ड फॉर कशासाठी? वेगवेगळे जर अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट आपल्याला कशा प्रकारचे आहेत ते चेक करायचं असेल तर. ओके, आता हे फिनॉलचं किती कॉन्सन्ट्रेशन स्टॅटिक म्हणून यूज केलं जातं आणि सायडल म्हणून, फॉर एक्झाम्पल, कारण की फिनॉल हे स्टँडर्ड आहे त्याच्यामुळे आपल्याला फिनॉल बद्दल सगळी माहिती असायला हवी. बघा, जर 0.2% असेल तर ते स्टॅटिक म्हणून ऍक्ट होते. म्हणजे जर फिनॉलचं जर आपण कॉन्सन्ट्रेशन यूज केलं, हे बघा फिनॉल आहे, फिनॉलचं 0.2% कॉन्सन्ट्रेशन स्टॅटिक म्हणून ऍक्ट होते. म्हणजे हे काय करू शकते? फक्त मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ इनहिबिट करण्याचं काम करते. कोणतं? फिनॉलचं 0.2% कॉन्सन्ट्रेशन. आणि हे जर विद्यार्थी मित्रांनो 1% पेक्षा जास्त असेल, 1% पेक्षा जर जास्त असेल कॉन्सन्ट्रेशन कोणाचं? फिनॉलचं, तर ते ऍक्ट ऍज अ साइडल होतं. म्हणजेच काय? साइडल. मग तुम्हाला जर पेपर मध्ये आलं 0.2% ऑफ फिनॉल इज ऍक्ट ऍज अ, तर ते काय? स्टॅटिक. आणि 1% पेक्षा जास्त जर फिनॉलचं कॉन्सन्ट्रेशन युज केलं तर ते साइडल म्हणून ऍक्ट होतं. फिनॉलला दुसरं नाव काय आहे? कार्बोनिक ऍसिड. आणि हे कार्बोनिक ऍसिड किंवा फिनॉल हे दुसऱ्या जे अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट आहे यांचं स्टँडर्डायझेशन जर करायचं असेल तर ते कोणाच्या अगेन्स्ट करतात? या फिनॉलच्या अगेन्स्ट. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो याची मेकॅनिझम काय आहे? हे काय आहे? प्रोटोप्लाझ्मिक पॉइजन फॉर द मायक्रोब्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे त्यांचं जे प्रोटोप्लाझम आहे या प्रोटोप्लाझमला काय करतं? ते ऍज अ पॉइजन म्हणून ऍक्ट होतं. मग विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोटो ऍक्ट ऍज अ प्रोटोप्लाझ्मिक पॉइजन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, म्हणजे प्रोटोप्लाझ्मिक पॉइजन म्हणून कोण खालीलपैकी अँटीसेप्टिक इन्फेक्टंट यूज होतो? तर ते कोणतं आहे? फिनॉल. त्याची मेकॅनिझम जर तुम्हाला विचारली तर ते प्रोटोप्लाझ्मिक पॉइजन म्हणून ऍक्ट होतं. बघा, आपण बघूया समोर. बघा, इट ऍक्ट बाय, फिनॉलचं मेकॅनिझम बघा, इट ऍक्ट बाय डिसरप्टिंग बॅक्टेरियल मेम्ब्रेन अँड डीनॅच्युरेटिंग बॅक्टेरियल प्रोटीन. म्हणजे जे बॅक्टेरियल प्रोटीन्स आहेत किंवा बॅक्टेरियल मेम्ब्रेन आहे ते डिस्टर्ब करतात. काय करतात? डिस्टर्ब करतात, म्हणजे ते तोडून टाकतात. ओके, मग बॅक्टेरियल मेम्ब्रेन समजा, फॉर एक्झाम्पल, त्या बॅक्टेरियाची मेम्ब्रेन आहे, ती मेम्ब्रेन जर ब्रेक झाली तर बॅक्टेरियाच्या आतमधली म्हणजे इंटरनलची त्याची हे राहील का? काय म्हणतात ते? प्रोटोप्लाझम जे आहे इंटरनल, म्हणजे मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे प्लाझम प्रोटोप्लाझम आहे, तर त्याची इंटिग्रिटी मेंटेन राहील का? नाही. त्याच्यामध्ये बाहेरून एन्व्हायरमेंटल चेंजेस होतील किंवा आतमधलं काही इंटरनल जे मटेरियल आहे ते बाहेर येऊ शकतं बॅक्टेरियामधलं, आलं लक्षात? म्हणजे ते मरून जाईल. म्हणजेच हे फिनॉल काय करतं? एक तर त्या बॅक्टेरियाची मेम्ब्रेन काय आहे ते डिस्टर्ब करतं, किंवा बॅक्टेरियल जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनचं काय करतं विद्यार्थी मित्रांनो? डीनॅच्युरेशन, म्हणजे त्या प्रोटीनला खराब करून टाकतं. मग तुम्हाला जर फिनॉलचे मेकॅनिझम विचारले की बाबा हे फिनॉल जे आहे ते ऍज अ अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणून ऍक्ट होते, पण त्याचे मेकॅनिझम काय आहे? तर फिनॉल काय करतं विद्यार्थी मित्रांनो? एक तर बॅक्टेरियल डीनॅच्युरेट म्हणजे खराब करणे. काय? डीनॅच्युरेट बॅक्टेरियल प्रोटीन. ओके, बॅक्टेरियल प्रोटीनला डीनॅच्युरेट करतं, किंवा विद्यार्थी मित्रांनो डिस्ट्रॉय किंवा डिस्टर्ब अ बॅक्टेरियल मेम्ब्रेन. काय? ती बॅक्टेरियल जी मेम्ब्रेन आहे तिला काय करतात? डिस्टर्ब करतात. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं.
जर फिनॉलचे मेकॅनिझम तुम्हाला विचारली तर फिनॉल कसं किल करतं बॅक्टेरिया किंवा या अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणून कसं ऍक्ट होतं, तर हे जे फिनॉल आहे विद्यार्थी मित्रांनो हे काय करतं बॅक्टेरियाचे मेम्ब्रेन एकतर डिस्ट्रप्ट करतं किंवा विद्यार्थी मित्रांनो बॅक्टेरियाला प्रोटीनचं काय करतं डिनॅच्युरेशन करतं. ओके, तर ही त्याची काय झाली मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याचे काही साईड इफेक्ट आहेत दोन तीन. इट कॉजेस द स्किन बर्न अँड कॉस्टिक इन नेचर ऍट हाय कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो फिनॉलचं जर हाय कॉन्सन्ट्रेशन युज केलं गेलं किंवा हाय कॉन्सन्ट्रेशन आपल्या शरीरावर सांडलं तर ते काय होऊ शकतं स्किन बर्न सुद्धा होऊ शकते. मग तुम्हाला विचारू शकतं की बाबा विच ऑफ द फॉलोइंग अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट ऍट अ हाय कॉन्सन्ट्रेशन कॅन डॅमेज द स्किन किंवा कॅन बर्न द स्किन अँड ऍक्ट ऍज अ कॉस्टिक कॉस्टिक इन नेचर. ओके, तर ते कोण आहे तर फिनॉल आहे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे म्हणून आता हे जे स्किनवर लावलं तर स्किन जळू शकते म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशनवर किंवा ऍज अ कॉस्टिक इन नेचर आहे त्याच्यामुळे हे अँटीसेप्टिक म्हणून कमी प्रमाणात यूज करते. ओके, अँटीसेप्टिक म्हणून कमी प्रमाणात यूज होते पण डिसइन्फेक्टंट म्हणजे जे डेड टिश्यू आहे समजा रूम साफ करायचे असले बाथरूम साफ करायचे असले हॉस्पिटल्स मधले आहे आणि हॉस्पिटलचा जो एरिया आहे समजा तर कोणता वार्ड जर साफ करायचा असला तर तिचा आपण डिसइन्फेक्टंट म्हणून काय यूज करू शकतो म्हणजे फिनॉल यूज करू शकतो. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचं हे आहे बघा अँटी प्रुरायटिक मेडिसिन. कोणते मेडिसिन अँटी प्रुरायटिक. अँटी प्रुरायटिक म्हणजे काय कमेंट मध्ये सांगा अँटी प्रुरायटिक म्हणजे काय. अँटी प्रुरायटिक मेडिसिन म्हणजे काय. अँटी प्रुरायटिक मेडिसिन म्हणजे काय कमेंट मध्ये सांगा कोणाला माहिती आहे का. हे जे फिनॉल आहे ना या फिनॉलला लोकल अनेस्थेटिक ऍक्टिव्हिटी आहे. कोणती लोकल अनेस्थेटिक ऍक्टिव्हिटी म्हणजे जर लोकली जर अप्लाय केलं तर ती जागा ते काय करू शकतात हे करू शकतात काय अनेस्थेसाइज करू शकतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो काही जे अँटी प्रुरायटिक मेडिसिन आहेत प्रुरायटस म्हणजे काय आज येते तर फॉर एक्झाम्पल या एरियावर जर आपल्याला हे होत असेल इचिंग होत असेल. ओके, तर इचिंग होत असेल इथं जर आपण फिनॉलचं थोडंफार कॉन्सन्ट्रेशन लागवलं तर इथली जागा काय होईल अनेस्थेसाइज होईल आणि आपल्याला जे स्टिम्युलस आहे म्हणजे ब्रेनला इथं काय इचिंग जर होत आहे तरी आपल्या ब्रेन पर्यंत जाणार नाही. म्हणजे काही अँटी प्रुरायटिक मेडिसिन जे आहेत त्याच्यामध्ये हे फिनॉल काय लोकल अनेस्थेटिक म्हणून काय केलं जातं यूज केलं जातं. ओके, कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण करू शकत नाही. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे दोन नंबरचा जो क्लास आहे तो आहे क्रिसॉल. आता क्रिसॉल जे आहे ना यालाच आपण फिनाईल मिथाईल फिनॉल म्हणतो. काय म्हणतो मिथाईल फिनॉल. काय म्हणतो मिथाईल फिनॉल म्हणतो. आणि हे जे क्रिसॉल आहे ना हे मोर ऍक्टिव्ह आहे कोणापेक्षा या याच्यापेक्षा कोणापेक्षा आपल्या फिनॉलपेक्षा 3 to 10 टाइम मोर पोटेंट आहे. ओके, आणि लेस डॅमेजिंग टू द टिश्यू. तुम्हाला माहित असेल हे जे क्रिसॉल आहे हे लेस डॅमेजिंग आहे. फिनॉल जास्त डॅमेज करू शकतं स्किन बर्न करू शकतो आणि क्रिसॉल जे आहे ते पोटेंट आहे पण डॅमेज कमी करू शकतं. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा आता एक तुम्ही मार्केटमध्ये एक नाव ऐकलं असेल तुम्हाला विचारू शकतात की लायझॉल मध्ये काय असतं. लायझॉल नाव ऐकलं का. लायझॉल ऐकलं का तुम्ही नाव. लायझॉल नाव ऐकलं का. विद्यार्थी मित्रांनो लायझॉल नाव तुम्ही ऐकलं का. लायझॉल मध्ये काय असतं. लायझॉल मध्ये काय असतं. काय असतं. क्रिसॉल असतं. काय असतं. क्रिसॉल त्याला आपण फिनाईल फॉर्म म्हणतो. तर मग तुम्हाला जर विचारलं लायझॉल म्हणजे किती पर्सेंट सोल्युशन क्रिसॉलचं तर विद्यार्थी मित्रांनो 50% सोपी इमल्शन ऑफ क्रिसॉल मीन्स लायझॉल. म्हणजे काय तर तुम्हाला जर विचारलं की हे जे लायझॉल तुम्ही मार्केटमध्ये नाव ऐकलेलं आहे लायझॉल. ओके, तर हे लायझॉल म्हणजे काय असतं तर तुम्हाला यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो लायझॉल इज द 50% काय सोपी सोल्युशन ऑफ
क्रिसॉल आणि क्रिसॉललाच काय म्हणतो आपण विद्यार्थ्यांनो मिथाइल फिनॉल काय मिथाइल फिनॉल ओके मग तुम्हाला विचारलं की क्रिसॉलचं किती कॉन्सन्ट्रेशन ऍज अ अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट म्हणून आपण यूज करू शकतो तर विद्यार्थ्यांनो 50% सोपी इमल्शन जे आहे क्रिसॉलचं ज्याला आपण मिथाइल फिनॉल म्हणतो ज्याला आपण लायझॉल सुद्धा म्हणू शकतो तर ते काय म्हणून यूज करू शकतो आपण अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट किती पर्सेंट सोल्युशन तर एक आपलं सॉरी 50% सोल्युशन ओके हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे मग आता विद्यार्थ्यांनो मग डेटॉल मध्ये काय असतं तुम्ही सर्च करू शकता डेटॉल डेटॉल मध्ये काय असतं ओके ते सुद्धा डेटॉल मध्ये मार्केट मध्ये डेटॉल नावाचा एक ब्रँड आहे तर त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे कोणतं अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे विचारू शकतात प्रश्नच नाही अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट तुम्हाला फक्त पॉइंट दिलेला आहे या पॉइंटवर कशाही प्रकारचा प्रश्न तुम्हाला ते विचारू शकतात ओके बघा आता तिसरं जे आहे हेक्सिल रिसॉर्सिनॉल आता हेक्सिल रिसॉर्सिनॉल काय विद्यार्थी मित्रांनो इट इज मोर पोटेंट डेरिव्हेटिव्ह ऑफ रिसॉर्सिनॉल रिसॉर्सिनॉलचा मोर पोटेंट डेरिव्हेटिव्ह आहे यूज इन माउथवॉश लोजेंजेस अँड ऍज अ अँटीफंगल वेगवेगळे जे माउथवॉश असतात किंवा लोजेंजेस असतात विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर काय यूज करू शकतात हे हेक्सिल रिसॉर्सिनॉल हे यूज होऊ शकतं ऍज अ अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट आता आपल्याला फॉर एक्झाम्पल माउथ मध्ये काही जर इन्फेक्शन झालं तर ऍज अ अँटीसेप्टिक म्हणून आपण काय यूज करू शकतो हेक्सिल रिसॉर्सिनॉल जे की इन द फॉर्म ऑफ लोजेंजेस ऍज वेल ऍज माउथ वॉशेस त्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो काय तर हेक्सिल रिसॉर्सिनॉल ओके हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे आता बघा क्लोरॉक्झिलेनॉल नाव ऐकलं असेल तुम्ही काय क्लोरॉक्झिलेनॉल काय क्लोरॉक्झिलेनॉल CHLO क्लोरॉक्झी हे जे क्लोरॉक्झिलेनॉल आहे विद्यार्थी मित्रांनो तर हेच म्हणजे आपलं काय तर डेटॉल काय हेच म्हणजे आपलं काय डेटॉल म्हणजे तुम्हाला जर विचारलं की डेटॉल मध्ये काय असतं तर ते काय असतं हे क्लोरॉक्झिलेनॉल आणि लायझॉल मध्ये काय असतं तर लायझॉल मध्ये काय असते आपलं क्रिसॉल ओके त्यालाच आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो क्रिसॉललाच काय म्हणतो मिथाइल फिनॉल म्हणतो आणि डेटॉल मध्ये कोण असते तर क्लोरॉक्झिलेनॉल बघा फिनॉल कोइफिशियंट आता हे जे म्हणजे एवढे इम्पॉर्टंट नाही या क्लोरॉक्झिलेनॉलचा जो फिनॉल कोइफिशियंट म्हणजे रिडल वाल्कर कोइफिशियंट आहे हे किती आहे तर 70 आहे किती 70 एवढं काय ध्यानात ठेवायचं काम नाही आता या क्लोरॉक्झिलेनॉल बद्दल बघा आपण डेटॉल न आपली वूंड सुद्धा काय करू शकतो वॉश करू शकतो त्यानंतर आपण ऍज अ अँटीसेप्टिक आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा काय करू शकतो यूज करू शकतो आहे का नाही तर अँटीसेप्टिक म्हणून यूज करतो बघा याच्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो क्लोरॉक्झिलेनॉल बद्दल बघा फिनॉल कोएफिशियंट ऑफ द क्लोरॉक्झिलेनॉल इज 70 म्हणजे 70 नो प्रोटीन कोऍग्युलेशन त्यानंतर नॉन करोझिव्ह नॉन इरिटंट अँड इफिकसी इज रिड्यूस बाय द ऑर्गॅनिक मॅटर पुअर वॉटर सोल्युबल जास्त वॉटरमध्ये सोल्युबल नाही बघा तुम्ही जर वॉटरमध्ये जर टाकलं काय फिनॉल तर थोडं टर्बिडिटी पाणी वगैरे म्हणजे पाण्याची टर्बिडिटी म्हणजे व्हाईटनेस वगैरे येतं बघा जर पाण्यात टाकलं तर व्हाईट लगेच दिसतं आपल्याला व्हाईट व्हाईट थोडं तर हे काय जास्त सोल्युबल नाही पाण्यात म्हणून त्याच्यामुळे होतं आलं लक्षात मग तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल की बाबा जे क्लोरॉक्झिलेनॉल आहे तर ते कोणता ब्रँड म्हणून ओळखल्या जातं मार्केटमध्ये तर ते काय डेटॉल म्हणून ओळखल्या जातं आणि सॉरी आलं लक्षात तुमच्या आलं लक्षात तुमच्या त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा एक महत्वाचा प्रश्न याच्यावरच येतो ऑक्सिडायझिंग एजंट असतात ना ऑक्सिडायझिंग एजंट त्याचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले कोणकोणते पोटॅशियम परमँगनेट वगैरे तर हे पोटॅशियम परमँगनेट आहे का नाही तर हे विद्यार्थी मित्रांनो वॉटर डिसइन्फेक्शन साठी यूज केले जातात वॉटर डिसइन्फेक्शन साठी बघा ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये पोटॅशियम परमँगनेट म्हणजे पर्पल कलरचं काय असते पर्पल कलर क्रिस्टल आहे वॉटर सोल्युबल आहे आणि लिबरेट ऑक्सिजन अँड ऑक्सिडायझेस बॅक्टेरियल प्रोटोप्लाझम बॅक्टेरियल प्रोटोप्लाझमचं काय करतं हे ऑक्सिडायझेशन करतं ओके आता विद्यार्थी मित्रांनो याच जर बघा मी तुम्हाला लक्षात ठेवा प्रश्न जे पेपरमध्ये येऊ शकते ते सांगतो बघा एकाच 4000 रेशिओ किंवा एकाच 10000 रेशिओ जर यूज केला विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण कॅन्डिस लोशन म्हणू शकतो काय कॅन्डिस लोशन बघा असं जर आलं तुम्हाला की CANDYS कॅन्डिस लोशन जे आहे तर हे कशापासून बनलेलं असतं कॅन्डिस लोशन हे कशापासून बनलेलं असतं तर ते बनलेलं असतं विद्यार्थी मित्रांनो पोटॅशियम परमॅग्नेट कशापासून पोटॅशियम परमॅग्नेट आणि विद्यार्थी मित्रांनो हे पोटॅशियम परमॅग्नेटचा कलर कोणता आहे पर्पल कलर कोणता पर्पल कलर ओके आणि हे काय आहे ऑक्सिडायझिंग एजंट आहे
कशाचं एक्झाम्पल आहे ऑक्सिडायझिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग कॅन्डीज लोशन मध्ये कोणता घटक आहे असं जर विचारलं तुम्हाला जो की अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणून यूज करू शकतो आपण, तर ते कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, पोटॅशियम परमँगनेट. याचं एकास 4000 रेशियो, एकास 4000 किंवा एकास 10000 हा जो रेशियो आहे विद्यार्थी मित्रांनो, हे कॅन्डीज लोशन म्हणून यूज करू शकतो आपण पोटॅशियम परमँगनेटचा. आलं लक्षात? आता हे कसं, हे जे कॅन्डीज लोशन आहे कशासाठी यूज करतात बघा, इट इज यूज फॉर गार्गलिंग. म्हणजे जर थ्रोट मध्ये विद्यार्थी मित्रांनो इन्फेक्शन जर झालं तर पोटॅशियम परमँगनेटचं एकास 1000 किंवा एकास 10000 जे हे आहे ना विद्यार्थी मित्रांनो सोल्युशन, ते गार्गल करण्यासाठी यूज केलं जातं. त्यानंतर डचिंग, डचिंग करण्यासाठी वेगवेगळ्या बॉडी कॅव्हिटीज म्हणजे बॉडी कॅव्हिटीज डिसइन्फेक्ट करण्यासाठी पण हे यूज केलं जातं. ओके, त्याच्यानंतर इरिगेटिंग कॅव्हिटीज, वेगवेगळ्या कॅव्हिटी डचिंग सोल्युशन आहे का नाही. त्याच्यानंतर युरेथ्रा आणि वुंड्स यांना सुद्धा वॉश करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हे कॅन्डीज लोशन काय केलं जातं, यूज केलं जातं. मग तुम्हाला जर असं विचारलं की पोटॅशियम परमँगनेटचं सोल्युशन म्हणजे कोणतं सोल्युशन म्हणून यूज म्हणजे ओळखलं जातं, तर कॅन्डीज लोशन कशा कशासाठी यूज केल्या जाऊ शकते, माउथ वॉश साठी, त्याच्यानंतर गार्गलिंग साठी, टचिंग साठी, त्यानंतर इरिगेटिंग बॉडी कॅव्हिटीज, वुंड वॉश करण्यासाठी, आलं लक्षात, किंवा मग युरेथ्रा वॉश करण्यासाठी हे सोल्युशन यूज केलं जातं. ओके, आणि याचं जर जास्त कॉन्सन्ट्रेशन युज केलं विद्यार्थी मित्रांनो तर बर्न आणि ब्लस्टरिंग होऊ शकतं, ब्लिस्टरिंग होऊ शकतं, म्हणजे फोडे होऊ शकतात. चढाल्यानंतर कसे फोडे येतात ना पाणी वगैरे होऊन, तर बर्न आणि ब्लिस्टरिंग होऊ शकते याचं जर हायर कॉन्सन्ट्रेशन जर युज केलं तर. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं या पोटॅशियम परमँगनेट अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट बद्दल जर सांगायचं झालं सगळ्यात महत्वाचं, तर ते काय आहे विद्यार्थी मित्रांनो, इट इज यूज टू डिसइन्फेक्ट वॉटर वेल्स आणि पॉन्ड्स, म्हणजे विहिरी आणि वेगवेगळ्या पॉन्ड्स डिसइन्फेक्टेड करण्यासाठी आपण पोटॅशियम परमँगनेटचं काय यूज करू शकतो. ऍज वेल ऍज फॉर स्टमक वॉश, म्हणजे पॉयझनिंग जर झाली कोणाची विद्यार्थी मित्रांनो, अल्कॅलॉइडल पॉयझनिंग, कशाची अल्कॅलॉइडल पॉयझनिंग जर झाली, वेगवेगळे अल्कॅलॉइडल अल्कॅलॉइड्स असतात आहे ना, आपण वेगवेगळे अल्कॅलॉइड शिकलो आहे ना, तर वेगवेगळे जे अल्कॅलॉइड आहेत यांची जर पॉयझनिंग झाली तर स्टमक वॉश करण्यासाठी कोणतं कोणाचं सोल्युशन यूज करण्यात येऊ शकतं या पोटॅशियम परमँगनेटचं. फक्त कोणत्या कोणत्या अल्कॉलाइडचे पॉयझनिंग सोडून, एक म्हणजे ऍट्रोपिन आणि दुसरं म्हणजे कोकेन. ऍट्रोपिन आणि कोकेन यांची पॉयझनिंग जर झाली तर पोटॅशियम परमँगनेट युज करत नाही. बाकीचे जे अल्कॉलाइड आहेत त्यांची जर पॉयझनिंग झाली तर स्टमक वॉश करण्यासाठी म्हणजे गॅस्ट्रिक लव्हेज, त्याला आपण गॅस्ट्रिक लव्हेज म्हणतो, त्याच्यासाठी हे काय यूज करू शकतो आपण, पोटॅशियम परमँगनेट युज करू शकतो. ओके, आणि लक्षात हे जाणं ठेवायचं आहे तुम्हाला बघा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये एक बेन्झॉइल परऑक्साइड म्हणून सुद्धा उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. कोणतं ऑक्सिडायझिंग एन्झाइम, ऑक्सिडायझिंग एजंट जे आहेत जे की अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टेड म्हणून आपण यूज करू शकतो, त्यांचे एक्झाम्पल लवकरात लवकर कमेंट मध्ये टाका, तोपर्यंत मी बोर्ड बसतो. ऑक्सिडायझिंग एजंटचे कोणकोणते एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले की जे अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टेड म्हणून यूज करू शकतो, पहिलं तर पोटॅशियम परमँगनेट सांगितलं, बाकीचे दोन सांगा अजून. कोणकोणते ऑक्सिडायझिंग एजंट यूज करू शकतो आपण ऍज अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट? अरे बापा, हे पोरिसीमाइड काय आहे? हायड्रोजन पोटॅशियम परमँगनेट, हायड्रोजन परऑक्साइड आणि बेन्झोइल परऑक्साइड. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या मार्केटमध्ये अँटी ऍक्नी, म्हणजे जर तुमच्या चेहऱ्यावर जर मुरुम वगैरे आला, अँटी ऍक्नी क्रीम्स आहेत बघा, अँटी ऍक्नी, तर या अँटी ऍक्नी क्रीम मध्ये एक ऑक्सिडायझिंग एजंट अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट म्हणून यूज करतात. ऍज अँटी ऍक्नी म्हणून तो ऍक्ट होतो, तर तो कोणता आहे माहिती विद्यार्थी मित्रांनो, कोणता, तर बेन्झोइल परऑक्साइड. हे जे बेन्झोइल परऑक्साइड आहे ना, इट इज स्पेशली यूज अगेन्स्ट ऍक्नी व्हल्गॅरिस, पी ऍक्नी अँड ऍक्नी व्हल्गॅरिस. तुम्हाला जर विचारलं विच ऑफ द फॉलोइंग ऑक्सिडायझिंग एजंट इज यूज अगेन्स्ट ऍक्नी व्हल्गॅरिस, विच ऑफ द फॉलोइंग ऑक्सिडायझिंग एजंट इज यूज अगेन्स्ट ऍक्नी व्हल्गॅरिस किंवा पी ऍक्नी. ओके, तर तो कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, बेन्झोइल परऑक्साइड.
हे जे बेंझोइक परॉक्साइड आहे ना, तर हे काय म्हणून यूज केलं जातं, ऍक्नेच्या अगेन्स्ट. ओके, बेंझोइल परॉक्साइड, बेंझोइल परॉक्साइड ऍक्ने व्हल्गॅरिसच्या अगेन्स्ट काय केलं जातं, स्पेशली यूज केलं जातं बेंझोइल परॉक्साइड. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आता काही जे आहेत तर हे एवढे काही महत्वाचे नाही. तर अजून एक, जसं मी तुम्हाला डेटॉल सांगितलं, लायझॉल सांगितलं, एक सॅव्हलॉन म्हणून नाव ऐकलं का तुम्ही, सॅव्हलॉन. कोणतं नाव? सॅव्हलॉन. सॅव्हलॉन नाव ऐकलं का तुम्ही? डेटॉल ऐकलं, लायझॉल ऐकलं, सॅव्हलॉन नाव ऐकलं का? सॅव्हलॉन. हा, सॅव्हलॉन. एक मिनिट, सॅव्हलॉन नाव ऐकलं तुम्ही? सॅव्हलॉन नाव ऐकलं ना तुम्ही विद्यार्थी मित्रांनो? हे जे सॅव्हलॉन आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये असतं विद्यार्थी मित्रांनो एक अँटी, आपलं बायक्वायनाइड. काय असतं? बायक्वायनाइड. ओके, आणि तो कोणता असतो विद्यार्थी मित्रांनो? क्लोरहेक्झिडिन. काय? क्लोरहेक्झिडिन. काय आहे सॅव्हलॉन मध्ये जर तुम्हाला विचारलं काय असतं, तर ते असतं क्लोरहेक्झिडिन. काय? क्लोर. भावाचे लहान लहान मुलं आहेत घरी, ते काय करतात, हे पेन वगैरे मी इथे ठेवत असतो ना, तर ते पेन म्हणजे पेनचे ढक्कन उघडून ठेवतात, ते ढक्कन उघडल्यामुळे त्याची छी काय होऊन जाते, हे होऊन जाते, त्यामुळे पेन चांगले चालत नाही. ठीक आहे, मी तोंडीच सांगतो, तुम्हाला उमटलं नाही तरी मी व्यवस्थित सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. सावळा मध्ये काय असतं? क्लोरहेक्झिडिन. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. काय? क्लोरहेक्झिडिन. क्लोरहेक्झिडिन. ओके, सॅव्हलॉन मध्ये काय असतं? क्लोरहेक्झिडिन. ओके, डेटॉल मध्ये काय असतं हे पण मला ध्यानात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या लायझॉल मध्ये काय असतं ते सुद्धा ध्यानात ठेवायचं. ओके, ठीक आहे, आता बाकीचे जे आहेत काही, तर ते तुम्ही काय करून घ्या, वाचून घ्या. याचं जे पेजची जे फोटो आहे वगैरे मी आपल्या याच्यावर टाकून देतो, किंवा याची पीडीएफ सुद्धा आपल्या ग्रुपवर टाकून देतो टेलिग्राम चॅनलवर, तुम्ही बघू शकता. ओके, आता काही गोष्टी आपण थोड्याशा बघूयात कशाबद्दल. थोडक्यात बघू, हा एक मिनिट फक्त लाईव्ह असू द्या.
ठीक आहे. बघा आता थोडस आपण कशाबद्दल बघूया माहिती का, इंडियन फार्माकोपिया बद्दल. ओके, इंडियन फार्माकोपिया बद्दल. कशाबद्दल? आयपी म्हणजे काय? इंडियन फार्माकोपिया. बघा विद्यार्थी मित्रांनो, इंडियन फार्माकोपिया नेमका आहे तरी काय? बघा, लीगल अँड ऑफिशियल बुक पब्लिश बाय इंडियन फार्माकोपिया कमिशन. ओके, आता हे जे इंडियन फार्माकोपिया कमिशन आहे, या कमिशन द्वारे विद्यार्थी मित्रांनो इंडियन फार्माकोपिया हे काय केले जाते? पब्लिश केले जाते. मग पहिला प्रश्न तुम्हाला याच्यावरला विचारू शकता की इंडियन फार्माकोपिया हा कोणाद्वारे पब्लिश केला जातो? तर तो कोणाद्वारे पब्लिश केला जातो? तर इंडियन फार्माकोपियल कमिशन. ओके, आता हे जे इंडियन फार्माकोपियल कमिशन आहे हे 1945 मध्ये इस्टॅब्लिश केलं गेलं होतं. कधी? 1945. आणि याचं हेडक्वार्टर कुठे आहे? गाझियाबाद. कुठे? गाझियाबाद, उत्तर प्रदेश मध्ये. ओके, मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की इंडियन फार्माकोपिया कोणाद्वारे पब्लिश केला जातो? तर त्याला काय? कोणाद्वारे? इंडियन फार्माकोपिया कमिशन. आणि विद्यार्थी मित्रांनो 1945 मध्ये हे कमिशन नेमलं गेलं होतं आणि ते कुठे? पहिल्यांदा गाझियाबाद मध्ये. ओके, त्यानंतर जे इंडियन फार्माकोपिया आहे, इट इज रिटन इन इंग्लिश. इंग्लिश मध्ये असतात आणि याच्यातले जे मोनोग्राफ असतात ते लॅटिन वर्ड मध्ये असतात. म्हणजे याच्यामध्ये इंग्लिश आणि लॅटिन दोन लँग्वेज, इंग्लिश मध्ये लिहिले जाते आणि याच्यामध्ये लॅटिन अब्रिव्हिएशन सुद्धा युज केला. आपण म्हणतो ना बीडी म्हणजे बीस इन डाय. ओके, टीडी टीडीएस टर इन डाय, त्याला आपण म्हणतो ओडी वन्स इन अ डे. हे जे आहेत कोक्लिअर अँपुलम, कोक्लिअर मॅग्नम, त्यानंतर अंजुएंटम, त्याच्यानंतर हे जे लॅटिन वर्ड्स आहेत तर हे कशामध्ये युज केलेले आहेत? असे जे लॅटिन वर्ड्स आहेत काही, तर हे कशामध्ये युज केलेले आहेत? इंडियन फार्माकोपियामध्ये. मग तुम्हाला जर विचारलं इंडियन फार्माकोपियाची मेन लँग्वेज कोणती, तर इंग्लिश आणि लॅटिन अब्रिव्हिएशन सुद्धा त्याच्यामध्ये युज केलेले आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर पहिला इंडियन फार्माकोपिया कधी पब्लिश केला गेला होता हे जर तुम्हाला प्रश्न आला, येऊ शकतो, 100% येऊ शकतो. तर पहिला इंडियन फार्माकोपिया कधी पब्लिश करण्यात आला होता? 1955 मध्ये. कधी? जे फर्स्ट इंडियन फार्माकोपिया आहे ते 1955 मध्ये. त्याच्यानंतर सेकंड कधी केला आता सांगा? 1965 मध्ये. ज्यांना ज्यांना माहीत आहे इंडियन फार्माकोपिया कोणता कोणता कोणत्या वर्षी पब्लिश केला गेला ते सांगू शकतात. त्यानंतर थर्ड इंडियन फार्माकोपिया कधी पब्लिश केला गेला होता? थर्ड इंडियन फार्माकोपिया तुम्हाला विचारू शकतात 1985. कधी? 1985. याच्यावर प्रश्न येतो. पहिला इंडियन फार्माकोपिया कोणत्या वर्षी रिलीज झाला होता, पब्लिश केला गेला होता? दुसरा कोणता? तिसरा कोणता? त्याच्यानंतर चौथा कोणत्या वर्षी केला गेला होता? फोर्थ. सांगा चौथा कोणत्या वर्षी केला गेला होता? 1996. ओके, त्याच्यानंतर पाचवा कधी केला गेला होता? पाचवा. चौथा 1996 आहे ना. ओके, पाचवा कधी केला गेला होता? पाचवा 2007. त्यानंतर सिक्स 2010 ला. सेवन्थ 2014 ला. आणि एट 2018. आणि याच्यानंतर रिलीज झाला काय विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. लेटेस्ट इंडियन फार्माकोपिया कधी आला? 2022 ला. नाही, आता विद्यार्थी मित्रांनो याच्यावर कशा प्रकारचा प्रश्न येतो मी तुम्हाला सांगतो. बघा, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला विचारतात की कोणता फार्माकोपिया कोणत्या वर्षी रिलीज झाला. हा सिंपल प्रश्न आहे. ओके, पहिला झाला 1955 ला, दुसरा 1966, तिसरा फार्माकोपिया 1985, चौथा फार्माकोपिया 1996, पाचवा 2007, 10, 14, 18. म्हणजे पाचवा 2007 ला, सहावा 2010 ला, सातवा 2014 ला, आठवा 2018 ला, आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2022 मध्ये नववा पास झाला. ओके, आता यांच्या अडेंडम तुम्हाला घालायला लागेल, म्हणजे यांची सप्लिमेंट सुद्धा पास होत होती. म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आले, ते सप्लिमेंट मध्ये देण्यात येतो. जसं की 1955 जो पहिला फार्माकोपिया होता याला नंतर 1960 मध्ये काय दिली एक हे दिली गेली होती. काय विद्यार्थी मित्रांनो? काय म्हणतो आपण?
सप्लिमेंट दिला गेली होती 1960 मध्ये. 1966 चा जो होता तर 1975 मध्ये त्याला सप्लिमेंट दिला गेली होती. त्यानंतर 1985 चा तिसरा जो होता त्याला 1989 आणि 91 मध्ये सप्लिमेंट दिला गेली होती. अशा प्रकारचे काय असतात त्याच्यामध्ये प्रश्न येतात, हे तुम्हाला करायचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो व्हॉल्यूम विचारू शकतात की पहिला जो इंडियन फार्माकोपिया होता तर त्याला किती व्हॉल्यूम होते. ओके, तर ते सुद्धा तुम्हाला काय करायचं ध्यानात ठेवायचंय. त्याच्यानंतर पहिला इंडियन फार्माकोपियाला जे चेअरमन होते ते कोण होते, डॉक्टर बी एन घोष. पहिला जेव्हा रिलीज झाला ना डॉक्टर बी एन घोष, दुसरा जेव्हा रिलीज झाला तेव्हा बी मुखर्जी. तुम्हाला ध्यानात ठेवायचे हे गोष्टी. हा ठीक आहे, तर अशा प्रकारे थोडीफार माहिती तुम्हाला याच्यामध्ये काय करायची आहे बघायची आहे. त्याच्यानंतर याच्या जे नोट्स आहेत म्हणजे हे बघा मी मार्क वगैरे केलेले आहेत, तर याच्या नोट्स मी आपला जे टेलिग्राम चॅनल आहे एच जे फार्मा याच्यावर टाकलेले आहे. ओके, तर आज एवढंच विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एक्झॅक्ट कोणत्या अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंटवर कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, कोणाचा किती कॉन्सन्ट्रेशन यूज करतात, फॉर्मॉल्डिहाइड म्हणजे आता गॅसेस वगैरे कोणकोणते यूज होऊ शकतात, किंवा जेही गोष्टी आहेत इन्फेक्शन डिसइन्फेक्टंटवर हे विचारू शकतात अशा प्रकारचे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता उद्या विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचं लेक्चर आपण घेणार आहे आणि ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय इन्व्हेंटरी कंट्रोलवर, म्हणजे याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर हे उद्या 100% लेक्चर होणार उद्याचं सुद्धा. याच्यावर 1 लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या जाते की जे मेन मेन टर्म आहेत ज्याच्यावर प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो. ओके, अशा प्रकारे सगळं उद्याच्या लेक्चर मध्ये सांगणार. हेच असेच प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मध्ये मी टाकलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. अजून एकदा सांगतो, आज आणि उद्या आपली जी टेस्ट सिरीज आहे याच्यावर विद्यार्थी मित्रांनो 50% ऑफर, फक्त 250 रुपयापर्यंत तुम्हाला ही टेस्ट सिरीज मध्ये 499 रुपयाची टेस्ट सिरीज आहे ती फक्त 250 रुपयामध्ये तुम्हाला पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नच मी टाकलेले आहेत आणि टीसीएस आयबीपीएस पॅटर्नला लक्षात ठेवून त्याच्यामध्ये प्रश्न आहेत बाकीच्या नॉन टेक्निकल सब्जेक्टचे सुद्धा. ओके, तर ती टेस्ट सिरीज जर तुम्हाला घ्यायची असेल तर लवकरात लवकर घ्या. उद्याच्या दिवस फक्त ही जी 50% डिस्काउंटची जी आहे तर ती तुम्हाला काय होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो मिळून जाईल. काय ऑफर, उद्याच्या नंतर ही ऑफर मिळणार नाही. ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट बद्दल सांगायचं झालं तर हॉल तिकीट येत्या 1-2 दिवसांनी येऊन जातील. आले लगेच की मी तुम्हाला कळवतो, त्याबद्दल बिंदास्त राहा, फक्त तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू ठेवा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये गोंधळ झाला नाही पाहिजे. अगोदर 2-3 कॅडरचे जर पेपर झाले तर विद्यार्थी मित्रांनो काय आहे आपल्याला कळून जाईल की मराठीचे कसे प्रश्न विचारले, इंग्रजीचे कसे विचारले, बुद्धिमत्ता गणितचे कसे विचारले, त्यानुसार आपण या 2-3 दिवसांमध्ये सुद्धा थोडंफार आपलं काय करू शकतो प्रिपरेशन करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज कशी घ्यायची, आपलं अप्लिकेशन आहे एस जे फार्मा नावाचं, प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ते सर्च करा एच जे फार्मा, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी खूप वेळा त्याची लिंक टाकलेली आहे एच जे फार्मा चॅनलची, म्हणजे आपल्या एच जे फार्मा ऍप्लिकेशनची. तर ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा. डाउनलोड केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर तुम्हाला स्टोअर म्हणून एक ऑप्शन येतं, मधामध्ये स्टोअर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या जे टेस्ट सिरीज आहे सध्याची जी टेस्ट सिरीज आहे फार्मासिस्ट नावाची, जी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जिल्हा परिषदसाठी, त्यानंतर DHS साठी, PMC साठी, त्याच्यानंतर आपला आत्ताचं DNA साठी सगळ्याच पदासाठी फार्मसीच्या उपयुक्त राहणार आहे. त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे प्रश्न मी टाकलेले आहे. ओके, आणि तुम्ही काय करू शकता ते क्वेश्चन्स या 4-5 दिवसांमध्ये सॉल्व्ह करून लगेच तुमच्या लक्षात सुद्धा राहू शकतात, कारण कोणतं चुकलं कोणतं बरोबर आलं. निगेटिव्ह मार्किंग पेपरला नाही आहे सध्या. ओके, व्हिडिओ बघत असता तुम्ही तर व्हिडिओ लाईक सुद्धा करत चला विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह लेक्चरमध्ये, कारण की त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला मोटिवेशन भेटते. ओके, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल पण सबस्क्राईब करा. प्ले स्टोअरवरून आपलं ऍप्लिकेशन एस जे फार्मा डाउनलोड केलं असेल तर एस जे फार्मा ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करा. ओके, ती टेस्ट सिरीज तुम्हाला एस जे फार्मा ऍप्लिकेशनवरच मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, दुसरी कोणती टेस्ट सिरीज भेटणारच नाही तुम्हाला. एस जे फार्मा ऍप्लिकेशनवर तुम्हाला टेस्ट सिरीज भेटल आणि 100% तुम्हाला याचा फायदा होईल याची गॅरंटी माझी. ओके, चला आजच्यासाठी एवढंच. काही तुमचे जर प्रश्न असतील तर आता थोडक्यात विचारा, मग लगेच आपण ऑब्झर्व, माझं जेवण सुद्धा राहिलेलं आहे. तीन वर्ष झाले सर सत्या करून, धन्यवाद. काही प्रश्न असतील तर फास्ट मध्ये विचारा, लगेच आपण ऑफलाईन जाऊ. तुम्ही
अभ्यास करा, मी आराम करतो, उद्या सकाळी ड्युटीवर सुद्धा जायचं आहे. आणि अजून एक, आज सकाळी मी दोन व्हिडिओ काय केले होते, टाकले होते. एक म्हणजे आपला वेगवेगळे जे फॉर्म असतात, म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 आणि रूल देअर अंडर 1945 आणि फार्मसी ऍक्ट 1948. ओके, तर हे जे ऍक्ट आहेत यांचे व्हिडिओ जे आहेत, तर ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिंक त्याची टाकली होती. याच्यामध्ये वेगवेगळे शेड्यूल, त्यानंतर वेगवेगळे फॉर्म कोणकोणते आहेत, महत्वाचे प्रश्न काय आहेत, तर हे त्याच्यावर मी टाकलेले आहेत. तर तो व्हिडिओ आवर्जून जाऊन तुम्ही बघा, त्याचा सुद्धा पेपरमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. आणि ट्रिकनुसार विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर काय केलेले आहेत, मी व्हिडिओ टाकलेले आहेत, म्हणजे ट्रिकनुसार ते शेड्यूल वगैरे शिकवलेले आहे. मागचे व्हिडिओ तुम्ही जर बघितले ना विद्यार्थी मित्रांनो, ईडीएल लिस्टचा व्हिडिओ घेणार आहे का सर? ईडीएल लिस्ट मी आपला टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. इसेन्शियल ड्रग लिस्ट मध्ये काय आहे, वेगवेगळ्या ड्रगचे क्लासेस दिलेले आहेत, त्या क्लासेसमध्ये कोणकोणते ड्रग हे हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असायला पाहिजे, तर हे सुद्धा त्याच्यामध्ये दिलेले आहेत. उद्याच्या फार्माकोलॉजीचे 100% यावेळेस जास्त प्रश्न येणार, कारण जास्तीत जास्त सिलेबस हा फार्माकोलॉजीचा दिलेला आहे. फार्माकोलॉजीचे 100% जास्तीत जास्त प्रश्न येणार यावेळेस. ओके, उद्या विद्यार्थी मित्रांनो इन्व्हेंटरी कंट्रोल, ड्रग स्टोरेज, त्यानंतर स्टोरेज कंडिशन वगैरे, वेगवेगळ्या इन्व्हेंटरी कंट्रोलच्या मेथड, व्हीईडी अनालिसिस, एबीसी अनालिसिस, ईओक्यू म्हणजे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी काय आहे, त्याच्यानंतर एसडीई वगैरे जे महत्वाच्या महत्वाच्या मेथड्स आहेत, त्याच्यावर कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, तर ते उद्या आपण डिस्कस करणार. ओके, चला आता तुम्ही आराम करा. जय हिंद जय महाराष्ट्र ऍप्लिकेशन डाउनलोड करा, एच जे फार्मा, त्याच्यावर तुम्हाला टेस्ट सिरीज भेटून जाईल. आज 50% आणि उद्या 50% म्हणजे ऑफर चालू आहे, तर लवकरात लवकर डाउनलोड करून तुम्ही ती टेस्ट सिरीज परचेस करू शकता. 100% तुम्हाला फायदा होईल. ओके, जय हिंद जय महाराष्ट्र.